सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कृष्णाकाठ प्रदूषणावरून संतापला, साखर कारखान्याचंही सांडपाणी सोडू नका, जनतेची मागणी. साखर कारखाना आणि औद्योगिक वसाहतीमधील सांडपाणी कृष्णा नदीत थेट सोडण्यात येतं आणि याचा परिणाम नदी प्रदूषित होत चालली आहे. सर्व पक्षीय नेत्यांनी नदी पलीकडील 7 गावात बंदचं आवाहन केलं आहे आणि पंचगंगा पाठोपाठ कृष्णा प्रदूषित होऊ नये याची काळजी घेण्याबरोबर पंचगंगा नदी प्रदूषित करू नका असा आवाज उठवला आहे. आता मुख्य नदी प्रदूषित करणारे जे प्रमुख घटक आहेत त्यांच्याबद्दल संतापाची लाट उसळली आहे. हातकलंगले आणि शिरोळ तालुक्यातील साखर कारखाने कृष्णा नदीत सांडपाणी सोडतात, काही कारखाने पंचगंगा नदीत सोडतात. शिरोळ हातकलंगले तालुक्यातील औद्योगिक वसाहतीतील सांडपाणी पंचगंगा नदीत सोडलं जातं, कृष्णा नदीत सोडलं जातं, त्यामुळे नद्या प्रदूषित होत आहेत. दूध प्रकल्पाचं सांडपाणी अतिशय घाण असतं, तेही नदीत सोडण्यात प्रतिबंध घालावा अशी मागणी होत आहे.